आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली पाणी पुरवठा इंटकची पाहणी. महानकारी न्यूज चॅनलच्या वृत्ताचा दणका, घेतली तातडीने दखल. कोथळी आणि उमळवाड मधील ग्रामस्थांना इचलकरंजीचं सांडपाणी प्यावं लागतंय आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे, अशा आशयाची बातमी महानकारी न्यूज चॅनलनं काल प्रसारित केली. या बातमीच्या दणक्यानं खडबडून जाग होत कोथळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीनं पाणी पुरवठा इंटक स्थळी धाव घेत मिसळणाऱ्या काळ्या ओढ्याची पाहणी केली. कोथळी पाणी पुरवठा योजनेतील इंटक जवळच इचलकरंजीतून आलेल्या काळ्या ओढ्यातील सांडपाणी मिसळत असल्याबाबतचं आणि त्यामुळे कोथळी आणि उमळवाड येथील ग्रामस्थांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचं वृत्त महानकारी न्यूज चॅनलनं प्रसारित केलं. याबाबत कोथळी आणि उमळवाड मधील ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी मागण्या करूनही कोथळी ग्रामपंचायतीनं दखल घेतली नव्हती. मात्र काल महानकारी न्यूज चॅनलनं हे वृत्त प्रसारित करून झोपेचं सोंग घेतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला जाग केलं. वृत्ताच्या दणक्यानं जाग झालेल्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीनं या ठिकाणी भेट देऊन इंटक जवळ मिसळणाऱ्या सांडपाण्याची तसेच दानोळीतील सांडपाण्याची पाहणी केली. यावेळी काळ्या ओढ्यातून येणारं पाणी हे पावसाचं आणि क्षारपड असल्याने निदर्शनास आलं. मात्र पाणी पुरवठा यंत्रणेत मिसळणाऱ्या पाण्याची तपासणी करून तातडीनं यावर उपाययोजना करण्यात येतील असं सरपंच आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सागर पुजारी, नितीन वायदंडे, दिलीप पाटील, संजय नांदणे, शीतल पाटील, सुकुमार नेजकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोथळीहून सुभाष शिंगळे.